मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे. आणि आजच्या दिवसाला पण सुरुवात आहे, ती सुरुवात मात्र या ठिकाणी करणार आहोत. वेलकम आदरणीय संजयजी घरत साहेबांचं आगमन झालं आहे. शिवनसई गावच्या पण पहिले उपसरपंच म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहे ते या ठिकाणी पोहोचतायत. आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पहिले तर प्रीतम दादा देखील, प्रीतम दादा आपलं स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल आपण नाश्त्याचा आस्वाद घ्यावा. पुढचा बॉल. डॉक्टर पांडुरे की पाटील काय गोलंदाजी सुरू आहे. आणखीन एका विकेट चा पतन फलंदाज. आमच्या मुर्टी प्लसचा चषक आहे, चषक मंदार गावागावात झाली आहे की ऐकण शानदार. आमच्या मुर्टी प्लसचा चषक आहे, चषक मंदार गावागावात झाली आहे की ऐकण शानदार. सांस्कृतिक क्रीडा मंडळ दमदार. जबरदस्त गोलंदाजी करतोय सध्या. तरी जर बघितलं आपण तर डॉक्टर पांडुरंग पाटील तीन चेंडू आतापर्यंत डॉट हतरले, त्यामध्ये दोन गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. अजूनही तीन चेंडू जर डॉट केले तर प्रथमेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रथमेश भोईरी आहे, नंतर प्रवीणजी भोईर यांच्या माध्यमातूनही आहे 1000 रुपयाचा पारितोषिक. प्रथमेश भोईर, विकास पाटील यांच्याकडून जर पाहिलं तर 3 विकेटची जर हॅट्रिक सेलिब्रेशन इथून केली, 3 विकेट जर घेतल्या तर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आज शिरगावला समर्थन देण्यासाठी 11 खेळाडू नाही आले. शिरगावचा अर्धाच्या अर्धा गावाला आहे. घरी देखील भरपूर जण आता पाहत असतील, पण सध्या डीबीएनला थोडस नेटवर्क गेलेलं आहे, तिथून वायफाय थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आहे कनेक्ट मॅच. ओहो, अपील 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 पंचांकडे झाली, परंतु पंच सांगतायत नाही. थोडीशी लेट आहे ती, मात्र बॉल पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने निघालाय की काय, परंतु पंच सांगतायत येस डेफिनेटली लेग पाहिजे. शरा पंच करतायत, एक धावाली एका धावेने धाव पलकामध्ये धावा जाऊन पोहोचतायत. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर घनिष्ठजी धाव संख्या आहे 1. नाही, यावेळी चेंडूचा टप्पा जर बघितला तर मिसिंग स्टम्प्स होता आणि तिथून पडल्यानंतर लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि तिथून पंचाने बघितलं की हा चेंडू शरीराला म्हणजे यष्ट्यांना सोडून जातोय, म्हणून तिथून लेग पॉईंटच्या रूपामध्ये एक धाव. यावेळी फिल्ड करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने. तिथे क्षेत्रक्षक दीपक पाटील असतील आणि तिथून एक धाव. जुरे गोलंदाजी, ज्या षटकाची आवश्यकता होती, जे सुरुवातीचं जे षटक चांगल्या पद्धतीने हाताळायचं होतं ते मात्र पांडुरंग पाटील यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलं जात आहे. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा खर्च केल्या जातात त्या दोन. आणि नुसतं हाताळलं नाही, दबावी निर्माण केलाय समोरच्या संघामध्ये, दबावी निर्माण केलेला आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये धावा दिल्या, दोन विकेटही घेतल्या. शेवटचा बॉल, ओ ड्राईव्ह केला पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. आता नजर आणखी एक विकेट जाऊ शकते की काय पंच, परंतु नाही नाही. तिथून मात्र मैदानामध्ये धाव कंप्लीट केली गेलाय. षटक क्रमांक मैदानामध्ये संपन्न होईल पहिलं आणि पहिल्या षटकात धावपळकामध्ये धावा आहेत. नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ बी संघाच्या 3 धावा 2 गडीबाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये विशालजी कांबेरे यांचं संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. सांस्कृतिक क्रीडा मंडळ दमदार, आमच्यागरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ दमदार. धावावरती 3 धावा मैदानावरती विकेट मिळाला 2. 4 षटकांचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. हा क्रिकेटचा खेळ, क्रिकेटला धुंद चढताना सध्या मैदानावरती आपण पाहू शकताय. मैदानावरती महत्वाचा मॅच देखील रंगणार आहे आणि पहिल्या षटकांचा धावपलकावरती धावा आहेत तर 3 धावा 2 गडीबा. दुसरं षटक खेळण्यासाठी मैदानावरती गोलंदाज दाखल होत आहेत. किरण यांच्यासाठी जर किरण गावडेनं 6 चेंडू 6 डॉट हाकलले तर प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून 1500 1500 2000 आहेत. आता सेन्सेक्स वाढणार म्हणून म्हटलं, सेन्सेक्स जसा प्रमाणे आपण पाहिलं तर तो वाढत असतो, त्याच प्रकारचं घनिष्यम जे आता वाढणार आहे. शेअर मार्केट वाढणार आहेत आणि शेअर मार्केट इतकंही वाढणार आहेत की आज शिरगावरती भरपूर पारितोषिक लागणार आहेत. वेलकम योगेश, आपलं स्वागत आहे. भानुदास पाटीलांनी एका हातामध्ये कॅश घेतली तर प्रथमेश भोईर यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा प्राईज असणार आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. आज जर पाहिलं तर शिरगाव एका वेगळ्या एनर्जी लेवलनं घनश्यामच्या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. आणि एक गोष्ट मी पाहिली म्हणजे मैदानावरती आल्यानंतर एक टीम मीटिंग घेतली. टीम मीटिंग मध्ये भरपूर काही गोष्टींची चर्चा झाली, पण 11 खेळाडू नाही, मी म्हटलं आधी जे बाहेर बसलेले आहेत ते ही या टीमचा हिस्सा आहे. थोडीशी लेन भटकली, पण तिथून मात्र विनायक सांगतायत बॉल निक्षेपच्या बाहेर चालला, पंचही मात्र वळाल्यात. व्हाईट बॉल पोझिशन करता धावा धावल काय म्हणते आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. हमेश आम्हाला सांगतात धावा आहे. घनश्यामजी 5 नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाईन लेंथ गोलंदाजी करावी लागेल कारण जे पाटील आपल्याशी जोडले गेले त्यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न आणखी एक टॉट चेडू हाताळताना पाहायला भेटतोय. अरे पारितोषिक वाढलं जाते धनंजय पाटील. यस पोरबंदर तो सुमित आणि अशोक पाटीलसाठी पारितोषिक येते. एका हातात जेल पकडला ना तर पारितोषिक येते, ते म्हणजे 500 रुपये जाऊ. प्रथमेश भोईर यांच्याकडनं यावेळी फाईन लेगला कुठलाही खेळाडू नाही. टीमवरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पलंगकडले, दुसऱ्या धावेचा सध्या प्रयत्न सुरू आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जातंय आणि तिथून या चेंडूवरती येतात 2 धावा. धाव पलकावरती आपण धावा पहिले तर जाऊन पोहोचतात 7 धावा 2 गडी बाद. आफ्टर 1.3 ओव्हर्स 1.3 चेंडू देखील संपला गेला. मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत. यशच्यातील महत्वाचे चेंडू आकारण्याचा प्रयत्न करतात. किरणकडे आहे श्रद्धा. किरणला मैदानावरती रन वाचवायचे आहेत. सध्या ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर DPN लाईव्ह आपल्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर युट्यूबला जा. युट्यूबला DPN लाईव्ह टाका, तुम्हाला DPN लाईव्ह ला मॅचचा आनंद घेऊ शकता. तुमच्या बाहेरचा बॉल आहे, पंच वळता. तिथून संजय मेहरा सर सांगतात येस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावपळक्यावरती आपण धावा पाहिला तर अतिरिक्त स्वरूपाने घनश्यामजी वाढली गेल्यात, जाऊनही पोहोचले मात्र धावसंख्या 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ बघितला तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये सध्या तरी जर विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात, 5 धावा खर्च केल्यात. यावेळी चेंडू जातोय यष्टी रक्षक विनायक पाटील या चेंडूवरती येतील आणि इथून आणखीन एक लेग बाईच्या रूपामध्ये धावा अंकित केली जाईल. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 9 धावा. चेंडूचा जर खेळ बघितला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होत असताना चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. पुन्हा एकदा किरण पाटील सज्ज होतोय. पहिला षटक जबरदस्त आचाललाय ते म्हणजे पांडुरंग डॉक्टर पांडुरंग पाटील या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली. यावेळी बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. इथून नरेश पाटील येतील या चेंडूला फील्ड करतील. इथून एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 धावा फलकावरती लागत असताना सध्या तरी जर विचार केला तर नवगर मास्टर पी संघ सध्या तरी फलंदाजी करत असताना नाणेफेकचं कौल हरलंय आणि फलंदाजी आणि तिथून सुरेख गोलंदाजी होते सध्या तरी शिरगाव मास्टर संघाकडनं. यावेळी जर बघितलं तर चेंडू शरीरावरती आदळला जातोय. लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू होता आणि तिथून 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. फलकावरती धावा लागले जातात. गोडबंदर मास्टर पी संघ पोहोचलाय तो म्हणजे 10 धावेवरती. येणारे अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण जातोय DJ विशाल कांबेरे जवळ आणि ऐकतोय त्यांच्याकडून एक सुमधुर संगीत. थँक्यू आशिष भोईर, नितीन गावडे प्रस्तुत दिदी गावडे तिच्या आवाजामध्ये गायलं गेलेले सॉन्ग. सर नितीन गावडे यांच्या आपण पहिलं कन्या तिच्या आवाजामध्ये गायलं गेलेले सुंदर असं सॉन्ग आपल्याला आणि खास करून त्यांनी भेट देखील दिलं. नितीन गावडे आणि आशिष भोईर यांनी मात्र भेट दिली शिरगाव 40+ला. यापूर्वी शिरगाव जो आपण शिरगाव स्पोर्ट शिरगावचा संघ आहे त्यांच्यावरती एक गाणं रचलं होतं, ते देखील त्यांना भेट दिली होती. खूप चांगलं काम नितीनजी गावडे आणि आशिष भोईर करतात, आपल्या मनापासून आभार आहेत. माझ्या दिशेने आपण पुन्हा वळूया, त्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊया. बरोबर धावा आहे 10 धावा. मैदानावरती गोलंदाजी मार्क्स वरती दाखल होता मिस्टर अशोक मैदानावरती दाखल झाला. अशोक पाटील यांना इन्व्हाइट केलं गेलं. एका गोष्टीची विनंती थोडस घाई करा वय काय
जे श्रीगावचे टी शर्ट परिधान केले त्यांना विनंती आपण सर्वांनी खाली बसायचं, कारण की कुठला खावडू आहे ते मैदानावरून समजत नाही. नक्कीच भारत शिक येते लागोपाठच्या तीन चेंडूवरती तीन गडी बाद सहयोग मयूर यांच्याकडनं एकतर्फे भारत शिक. यस सर, डेफिनेटली गोलंदाजी मैदानावरती पहिला बॉल. ओहो सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सहज चेंडू मात्र विनायक चांदामध्ये जाऊन विसावला गेला. आणि घनिष्ठ एका गोष्टीची चर्चा आहे, म्हणजे शिरगावचा संघ मैदानावरती ज्या डावपेस उतरले आहेत, पण डावपेस काय आहे, इथून किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार हेही महत्वाचं आहे. कारण की या मैदानावरती घरचं मैदान, घरच्या मैदानावरती कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न शिरगाव घेऊन आलाय. पण अगेन काय नवघरचाही संघ आहे, नवघर धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय. एक धाव तर मिळाला दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न मैदानावरती होईल की आता नाही होणार. क्षेत्ररक्षक अशोक पाटील चेंडूवरती मात्र जात आहेत, बॉल अडवलं गेलेत. आणि हे जे शिरगावचे खेळाडू खेळणार, एक कालावधी या खेळाडूने गाजवलेला आहे. एका कालावधीमध्ये चांगलं क्रिकेट या शिरगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तेच आज क्रिकेटपटू पुन्हा आपण मैदानावरती पाहू शकतात. धावा फलकावरती 11. नक्कीच 11 धावा सध्या तरी फलकावरती लागल्या गेल्या. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता, ती लाईन लेंथ मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. दुसरा चेंडू थोडासा स्टंपच्या पिचिंग मध्ये आपण बघितला गेला. इथं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजीव भोईर येतील या चेंडूवरती कंपाउंड रिझन मधून. एक धाव फलोकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पण रोखलं गेलंय. आणि या चेंडूवरती इथे एक धाव एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 12 धावा सध्या तरी फलकावरती लागत असताना तीन चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर अशोक पाटील सध्या गोलंदाजी करतात. ऍडव्होकेट ऍडव्होकेट नरेंद्र किनी सर व्यासपीठावरती यावं. एक सन्मान्य अतिथी आहेत ऍडव्होकेट नरेंद्र गिरी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. घोडबंदर संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत आणि कर्णधारी आहेत. तर नरेंद्र गिरी साहेब आपलं वेलकम सुस्वागतम, आपल्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत असणार आहेत. मैदानावरती आपलं लक्ष असणार आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा जाऊन पुस्तक 14 धावा 14 ऑन दी बोर्ड. आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं, मात्र फेकिंग केली नाही. अॅक्युरेट फेकिंग करणं गरजेचं आहे. आणि लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन डॉट केले तर भावेश पाटील म्हणजे सहयोग भोईर याच्याकडनं त्यावेळी चेंडू चालतोय. अधिक लॉकअप क्षेत्राच्या दिशेने सुरेश गरज येतील या चेंडूवरती. एक धाव फलोकर दुसऱ्या प्रयत्न धावची संधी. इथून काय करतोय मैदानाच्या आतमध्ये सुखरूप 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 आपल्या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज पाहायला भेटतात. आणि या दोन धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 16 धावा. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भारत शिक येते. लागोपाठचे दोन चेंडू डॉट हाताळले असते तर अशोक पाटील सरी होते. भारत शिक 500 रुपयाचा कॅश प्राइज तरी फलंदाजी करणारा संघ नवकर मास्टर बीचा संघ. चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट केली जाते. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनला, क्लिअर करत असताना सुरेश गरतला हुलकणी देत चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार चौकार. धन्यवाद धन्यवाद. आणि या संघामध्ये अजून एक नाव आहे, या संघामध्ये अजून एक नाव आहे की राजाराम पाटील बंडू दादा. सध्या ते आज या संघातून नाही खेळत, आज नाही बिलॉंग करत, पण त्यांचा सुद्धा या शिरगाव मास्टर संघासाठी मोलाचा वाटा आहे. राजाराम पाटील, धनंजय पाटील जर विचार केला ना तर राजाराम पाटील सुद्धा एक मोठं नाव आहे. सध्या तरी आज या स्पर्धेमध्ये नाही आहेत ते, कारण आपल्या बिझी शेड्यूल मुळे ते आज या स्पर्धेमध्ये नाही, पण मोलाचा वाटा सध्या त्यांचाही या मास्टर संघासाठी आहे. यस डेफिनेटली मैदानावरती सध्या ड्रिंक्स ब्रेक गेलं, ड्रिंक्स ची बाईक आहे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक आहे त्यामुळे मैदानावरती पाण्याचा वेळ देखील झालेला आहे. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. अग्रिकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत शिरगाव मास्टर्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पहिल्या तर 40+ आयोजन धावा धावपळकावरती आहे. 20 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन आपल्या शिरगावच्या 40+ खेळाडू आहेत. यशपाल दादा आहेत, तिथून नितीनजी गावडे सर आहेत, प्रवीण भोईर आहेत,
सर्वांना विनंती आहे इथून खाली बसलेले आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात. जे आपल्या व्यासपीठावरती सन्मान्य अतिथी आहेत त्यांचा आपण तोपर्यंत सन्मान करून घेऊयात. आपल्या सर्वांचे लडके अग्निकुली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सीएम पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. तर सीएम पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. मी सीएम पाटील साहेबांना विनंती करेन साहेब आपण पुढे यावं, आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पॉवर इन्व्हर्टरचे मालक आदरणीय हेमंतदा यांना विनंती करतो. हेमंतदा आपल्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. सन्मान आपल्याला पाहायला मिळतो, आदरणीय हेमंतदा पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सीएम पाटील म्हणून साहेबांची नेहमीच ओळख राहिलेली आहेत. तर सीएम पाटील साहेबांचा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करूयात. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती आदरणीय व्यक्तिमत्व जयंत पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जयंतजी पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी प्रवीण भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा. जयंत पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. आदरणीय जयंत पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची त्यांना ही शॉल मात्र दिली जात आहे स्पर्धेची आठवण म्हणून. त्यांना आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सारखे नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी तुम्हाला हा पुष्पगुच्छ मात्र दिला जातोय. सध्या ऑन स्क्रीन डिबेनला देखील आपण पाहू शकतो. थँक्यू साहेब, मनापासून आपला आभार आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये ऍडव्होकेट म्हणून ज्यांना आपण पाहतायत. एक गोड व्यक्तिमत्व नेहमी चर्चेचा विषय त्यांचा राहतो. ते आपल्या सर्वांचे लडके नरेंद्र किणी साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी नरेंद्र किणी साहेबांना विनंती करते आपणही पुढे यायचं. नरेंद्रजी किणी साहेबांचा सन्मान केला जाईल. नरेश प्रमोद पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रमोद पाटील यांना विनंती करेन. प्रमोद पाटील यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करूया. ऍडव्होकेट आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात तिथे उपस्थित आहेत. नरेंद्र किणी साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. पॉवर इन्व्हर्टरचे मालक आपल्या सर्वांचे लडके आदरणीय हेमंतदा पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आज सन्मान करण्यासाठी मी नितीनजी गावडे आपल्यास विनंती करेन. आपल्या शुभेच्छा हेमंतदा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हेमंतजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण यायचंय पुढे. सर्व मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं आमचं आदर कर्तव्य आदरतिथ्य आहे आणि मान्यवरांचं सध्या स्वागत सन्मान आपण पाहू शकताय. नक्कीच आपण मैदानाच्या दिशेने सुद्धा जाणार आहे कारण धावसंख्या फलकावरती लागली गेली. ती म्हणजे 27 धावा आतापर्यंत फलकावरती लागत असताना व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मान्यवरांचं स्वागत सन्मान मॅचची सुरू आहे परंतु मान्यवरांचं स्वागत सन्मान करणंही आपलं आदर कर्तव्य आहे. ज्यांचं योगदान आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतायत ते आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर हेमंतदा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची मात्र त्यांना शॉल दिली जात आहे स्पर्धेची आठवण म्हणून. त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान पाहायला मिळतोय. त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये चारुदत्त सापणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी चारुदत्त सापणे साहेबांना विनंती करेन आपणही पुढे यायचं आहे. आज सन्मान करण्यासाठी मी चारुदत्त सापणे साहेबांचा सन्मान केला जाईल. आपण यायचं पुढे साहेब पुढे आलेले आहेत. आदरणीय नरेंद्र पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान होताना पाहायला मिळतोय परंतु राजू भोईर कॅच मैदानावरती घेतलाय. सध्या आज सन्मान पाहायला मिळतोय. थँक्यू चारुदत्त सापणे साहेब, आपण मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स पुन्हा त्या मॅचच्या दिशेने जाऊयात जिथे घनश्यामजी भोईर सध्या जॉईन आहेत. धन्यवाद धनंजय पाटील. सध्या तरी शेवटच्या चेंडूवरती येतोय झेल आणि इथून चौकार आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचा केला जातोय कमबॅक. सुरेश घरत यांच्या मार्फत धावसंख्या फलकावरती लागली जाते. चार षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि सध्या तरी मला वाटते शेवटच्या चेंडूचा एक खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात धनंजय पाटील आणि पाचव्या चेंडूवरती जर विचार केला ना तर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरती
दोन गडी बाद करण्यामध्ये यश आलाय. आणि बरोबर आपण पाहिलं तर सुरेश गरत त्या गंदरपडाच्या गावामधून बिलॉंग करणार आहेत आणि त्यांचे सुपुत्र पवनही आहेत, तेही सध्या व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर इथून शेवटच्या बॉलचा कळ आहे, 27 धावा धावपळकावरती 27 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे त्याला जाईल. गोलंदाज रेडी पुरत सुरेश कुलवटप्याचा बॉल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट येईल काय? तर येस डेफिनेटली, आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येईल. खेळाडू आपण पाहिलं तर धावचुच्या स्वरूपानं मैदानाच्या बाहेर जातील, फलंदाज बाद होतात, विकेटचं पतन होईल. धावाधावफलक्यावरती आहेत 27. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये एक वाटी जे विशाल कांबीर यांना आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय हेमंत म्हात्रे साहेब आहेत. हेमंत म्हात्रे साहेबांचा सन्मान देखील केला जाईल. मी यशमलजी आपल्यास विनंती करतो आपल्या शुभस्ते, हेमंतजी म्हात्रेंचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती सन्मान केला जातो हेमंत म्हात्रे साहेबांचा सन्मान होतो. मी हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती करतो सर आपण यायचंय पुढे. आपलाही मानसन्मान येतो, मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्यांचंही या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आणि सहकार्य आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर हेमंत म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सध्या डीबीएनला आपण हे दृश्य पाहू शकतात. तिथून कॅमेरामॅन आपण पाहिलं तर प्रवीण पाटील बापू सुद्धा जॉईन आहेत. कॅमेरा वर्क करत असताना सन्मान आपण पाहू शकतात आणि या मॅचचा आनंद घेतात, घर बसतात. तिथून आपण पाहिलं तर प्रभाग समिती सीचे सभापती श्री यज्ञेश्वर पाटील साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या गेल्यात. त्यांचाही मॅच असेल, घासकुपरीचा सामना असेल बरोबर या मैदानावरती चौथा मॅच आपण पाहणार आहोत. थँक्यू हेमंत म्हात्रे साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात, पुनरागमन करूयात. घनश्यामजी इथून या मॅच मध्ये आता परिवर्तन झालंय, पुनरागमन झालंय आणि पुनरागमन कोणी केलंय तर शिरगाव संघाच्या गोलंदाजाने केलंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय, तिथून विनायक पाटील आलाय. बेटर 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 राहिलाय. या लेंदवरती अपील झाली होती परंतु पंच सांगतायत नाही 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 नाही, बॅटची एज नाही लागली. परंतु दोन आहेत, म्हणजे एक अशोक पाटील आणि एक विनायक पाटील आहे. विकेट किपरच्या ज्यावेळी पाठीमागे राहणार अपील होणार. दोन्ही खेळाडू चाणाक्ष आहेत, दोन्ही खेळाडू बलवान बुद्धिमान आहेत, ते मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न घनश्याम करणार. हा नक्कीच, आणि विनायक पाटीलला सराव आहे, या मैदानाचा सराव आहे आणि त्याला माहित आहे की लाईन लेंथ कुठे करावी, चेंडूची टप्पा कुठे करावा. यावेळी थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंच आमच्या दिशेने वळते. प्रयत्न सुरू आहे, सध्या तरी जर विचार केला तर प्रयत्न सुरू आहे, पण या टप्प्यावरती लाईन लेंथ करणं हे गरजेचं आहे. कारण या मैदानाचा इतिहास जर बघितला ना, तर कालच्या दिवसामध्ये श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाने गोलंदाजीच्या ज्या गोलंदाजी चांगल्या प्रकारे केली आणि तिथून आपण टॉप 2 मध्ये येताना बघितलं. येस, फायनल मध्ये जाणार तो संघ आहे, परंतु चर्चा त्या गोष्टीची होईल. परंतु गोलंदाज विनायक आदळ्याचा प्रयत्न, फटका कळला, चेंडू ऑन साइडला मात्र टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिथून मात्र चेंडूवरती वगैरे पुढे येतात, बॉल अडवलाय. भानुदास पाटील यांना पाहिला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती, परंतु बॅकअप आहे, बॅकअप चांगला आहे. बॅकअप ने मात्र 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलक्यावरती मात्र वाढली जाईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 30 घरामध्ये. यानंतर होणारा सामना मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेन. आपण आपल्या प्लेइंग इलेव्हनच्या लिस्ट घेण्यासाठी यायचं आहेत. एका बाजूला घोडबंदर मास्टर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल जय महाराष्ट्र भाताने. मी भातानेच्या संघाला विनंती करतो, आपण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आपण फिलअप्स करायची आहेत आणि त्याच्यानंतर नरेंद्र केने साहेब आहेतच, त्यांची प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा रेडी, फुलर लेनचा बॉल आहे, फुलर लेनच्या बॉलला मात्र आपण पहिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पुन्हा फ्रेम मध्ये, भानुदास चेंडूवरती मात्र येताना पाहिलं मिळाले, बॉलला अडवलं, फेकी केलंय आणि तिथून मात्र विकेट किपर अशोकनं बॉलला गॅदर करत असताना आणखीन एक खेळाडू रन आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद गॉन. धन्यवाद डीजे. आणि जर आपण बघितलं पहिल्या षटकापासून जो दबाव निर्माण केलाय तो दबाव मात्र शेवटच्या षटकापर्यंत पाहायला भेटतोय सध्या तरी शिरगाव मास्टर 40+ संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये आल्या 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10, चौथ्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि इथून 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि इथून धावा येत आहेत सध्या तरी 3 धावा. आलेखमध्ये तेच आहे, पहिल्यामध्ये 3, दुसऱ्यामध्ये 7. 3 आणि 7 जर कॅल्क्युलेशन केलं तर 10 होत आहेत घनश्यामजी, आणि 7, 3 आणि 7 नंतर 10 नंतर पुन्हा 10 आल्या, म्हणजे 10 त्याच्यानंतर ते 10 नंतर पुन्हा आलेख खाली आलाय, 7 वरती आलाय. आता इथून 3, 4, 5 की 10
हा प्रश्न असणार आहे. चांगला बोलायची डॉबीमध्ये कळला जलची संधी सुरेश गरत. सुरेश गरत नाही चुकी करत, नाही सोडणार कॅच. सुरेश गरत न घेतलाय कॅच, मिळाली विकेट, बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर. आणखीन एका विकेटचं पतन, गॉन. थँक्यू. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पवन घरत. पवन घरतचं सन्मान आहे, तो मान सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी पवनला विनंती करेन, पवन आपण पुढे यावं. पवनचं सन्मान करण्यासाठी मी इथून प्रथमेश आहेत, प्रथमेश भुईर आहेत. प्रथमेश भुईरला विनंती करतोय. आपल्या शुभेच्छा, पवन घरत यांचा सन्मान केला जाणार आहे. वाघोबा खंद्रपाडा संघासाठी एक महत्वाचे खेळाडू म्हणून ज्यांना आपण अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं आणि युवा आहेत, म्हणजे यंग टॅलेंटेड खेळाडू, आम्ही एकाच वर्गामध्ये शिकलेला आहोत. परंतु पवन यांना जर आपण पाहिलं तर या वाघोबा खंद्रपाडा संघाचा एक बॅकबोन आहे, या वाघोबा खंद्रपाडा संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहेत. पवन घरत यांचा सध्या आपण पाहिलं तर हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊयात. विनायक, विनायकला बोलला तळ्या चेंडू, मात्र आपण पहिला बाउंड्री लाईन जवळ चालला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे त्याला पाहायला मिळतात. किरण, ओहो हो, आता गावडे परिवार आहे तो देखील भरपूर आलेला आहे, भोईर परिवारही आलेला आहे आणि इथून पाटील परिवाराची देखील भरपूर झाले आहेत. घनश्यामजी, कारण की या गावामध्ये जर पाहिलं तर या पद्धतीचे खेळाडूंनी घरत आहे, म्हणजे सुरेश घरत यांना पाहिलं, भोईर प्रवीण भोईर यांना पण सध्या बाहेर पाहिलेले आहेत. परंतु सपोर्ट करण्यासाठी सर्वजण रेडी आहेत, माहित आहेत प्रत्येकाचा रोल काय आहे, तो रोल अदा करण्याचा प्रयत्न आज प्रत्येक शिरगावचे खेळाडू करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच, आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. रोल म्हणजे प्रत्येकाने केलेली जबाबदारी, सध्या तरी जबाबदारी पार पडते गोलंदाजीच्या माध्यमातून. चेंडू पुन्हा एकदा लॉंगन रिझन मध्ये मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने. किरण पाटील येथील फेकी होईल, फेकी होईल, इथून बॅकअप केलं जाईल. फेकी आता मात्र एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती धावा सध्या तरी जर बघितलं आपण तर दोन धावा येत आहेत आणि इथून या दोन धावेने आपण जर बघितलं तर नवगर मास्टर बीच संघ पोहोचलाय, तो म्हणजे 35 धावेवरती. आता येणारे 30 चेंडूचा खेळ आहे आणि 30 चेंडू मध्ये शिरगाव मास्टर 40+ संघाला बनवायचे आहेत, त्या म्हणजे 36 धावेची आवश्यकता. 36 धावा बनवायचे आहेत. आपण डीजे विशालकडे जातोय आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत आणि टॉसच्या दिशेने सुद्धा जाणार आहेत. गोडबंदर मास्टर संघ विनंती असेल. डीजे डीजे थोडस डीजे थोडं थांबायचंय. गोडबंदर मास्टर संघ कर्णधार आणि बाताने मास्टर संघ कर्णधार विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आदरणीय प्रणय कासार साहेबांचं आगमन होत आहे. यापूर्वी आम्ही त्यांना उपसरपंच सांगितलेलं, परंतु आम्हाला राजेश पाटील साहेबांनी वॉर्निंग दिलंय आमदार साहेबांनी की आता उपसरपंच नाही राहिली, आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण महत्वाचं पद संचालक कोण म्हणून ज्यांना पाहिलेले आहेत. प्रणय कासार साहेब या ठिकाणी पोहोचतात, आपला वेलकम आहेत. राजेशी आहेत, हेमंत दादाही आपण या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्व टीम आहे, सुभाष दादा आहेत, संजय जी आहेत, तिथून प्रीतम जी आहेत आणि हेमराज कासार साहेबही आहेत. उपसरपंच सध्या या ठिकाणी पोहोचत आहेत. नेक्स्ट मॅच असेल धोनी कर्णधार आलेले आहेत, घोडबंदर आलेले आहेत. नरेंद्र केली सर, चला आपण यायचं टॉस करण्यासाठी. प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आपण नंतर घेऊन या, परंतु आधी या टॉस करण्यासाठी. मी घनश्यामजी स्पेशल आपले जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचे शुभ असते टॉस होणार आहे. आदरणीय आपल्या मंडळाचे सीएम पाटील साहेब, त्याच्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब. मी दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करून आपण जायचं आहे. सीएम पाटील साहेब आणि जयंत पाटील साहेब नवघरचे अनमोल रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके आग्रिकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे आदरणीय सीएम पाटील साहेबांचे शुभ असे होईल टॉस. त्यांच्या जोडीला असतील आदरणीय व्यक्तिमत्व. तिथून आपण पाहिलं तर जयंत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही कर्णधार आहेत, एका बाजूला आपण पाहिलं तर प्रणय कासार साहेब आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र किणी साहेब आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्कीच विनंती असेल. नरेंद्र किणी साहेब पंचांच्या कर्णधार आहेत आणि आमच्या टॉस साठी यायचं आहे. चला कर्णधार यायचं आहे. नक्कीच कर्णधार येत आहेत, इथून टॉस केला जाईल. मान्यवर आहेत, सध्या शुभेच्छा दिल्या जातील दोन्ही संघांना. नक्कीच सीएम पाटील साहेबांच्या हस्ते तो इथून होतोय दुसऱ्या सामन्याला, सामन्याचा होतोय टॉस. इथून आवाज जातोय टेल आणि येतोय हेड. तर इथे गोडबंदर मास्टर संघाने जिंकलाय नाणेफेकीचा कौल आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत दोन्ही संघाच्या संघनायकांना आणि आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच या स्पर्धेसाठी जर विचार केला तर जयदुर्गा रायपाडा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने
ही फ्रुट्स बॅग दिली जाते आणि त्यानंतर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह संगणकांना म्हणजे कर्णधार आहे त्या कर्णधाराला दिलं जात आहे. आणि ताडी सुद्धा दिली जाते. सध्या तरी आपण बघतोय मान्यवरांच्या हस्ते. ठीक आहे, मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय काय म्हणेल, टॉस जिंकलाय तर आज चेहऱ्यावरती हास्य आहे. नेहमीच असत, नेहमीच असत. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत. जरा आम्हाला आमची बॅटिंग मधली ताकद आजमायची आहे, केवढं चेस करतोय ते. आणि सुंदर आयोजन आहे, सुंदर मैदान आहे, या मैदानावर बॅटिंग करायला नक्कीच मजा येईल. तसंच कॉमेंटेटर पण चांगले आहेत. मी एवढ्या नंतर आज जरा व्यवस्थित कॉमेंट्री ऐकतोय. थँक्यू. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पण 5 षटकांचा हा सामना आहे, कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. या आयोजनाबद्दल तर तुम्ही म्हटलेलं आहे, तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. इथून बॅटिंग येते, 40-45 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. 5 षटकांचा हा सामना आहे, तर 5 षटकामध्ये कितपर्यंत मजा असेल? मी 5 षटकात तरी 50-60 धावा मारू. नक्कीच, बॅट्समन तर आपण जर बघितलं आमने सामने प्रत्येक वेळी खेळतील, तर आज काय नवीन रणनीती असेल? काही नाही रणनीती, नवीन काही नाही, आहेत तेच प्लेयर आमचे आहेत, आम्ही काही चेंजेस केले नाही. थोडक्यात मॅच सुद्धा सुरू आहे, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? अग्री कोली शिरगाव मास्टर या टीमने आणि संघाने इथे चांगलं नियोजन आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. धन्यवाद पुढच्या वाटचालीसाठी. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे की घोडबंदर मास्टर संघाने जिंकलाय टॉस आणि तिथून सिलेक्ट केले की आम्ही पहिली बॉल फास्ट. तर इथून पुन्हा एकदा आम्ही जातोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये, जिथं ज्यांचा आवाज ऐकूया आपण. धनंजय पाटील. प्रणय कसर साहेब, मला विनंती असेल, आपण ते देऊन आपण मंचावर देणार आहात, टीम सोबत आपण देऊन पण आता मंचावर देणार आहात, ही आपल्याला नम्रतेची विनंती आहे. कालच्या दिवसामध्ये नितीनजी गावडे सरांनी आमच्यापर्यंत खूप चांगले बोल पोहोचवलेले होते, भरपूर जणांनी कालच्या दिवसामध्ये व्हॉट्सअप स्टेटसला आपण टाकलेलं आपण पाहिलं होतं. शिरगावच्या तर बरोबर गावाच्या दिशेनेही कॅमेरा गेला होता, परंतु ते बोल आजच्या दिवसामध्ये पुन्हा मी पोहोचवण्याचा आपल्यापर्यंत प्रयत्न करतोय. डोंगराआड वसलेलं निसर्गानं बहरलेलं, डोंगराआड वसलेलं निसर्गानं बहरलेलं, झाडा झाडानं झाकलेलं, मित्रांनो असं माझं गाव शिरगाव. नाही व्यसन, नाही तंटा, कुठलाही थारा, नवपिढी आमची विकासाचा वारा, पाहिल जो गाव त्याच्या अंतकरणात राहील भाव, मित्रांनो असं माझं गाव शिरगाव. माझं गाव आहे अभरांधातील स्वर्ग, माझ्या गावात आहे समतेचा वर्ग, पिसारा फुलविलेला मोर दिसतो माझा गाव, असं माझं गाव शिरगाव माझं गाव. त्याच्यानंतर आगरी म्हणजे काय, तर आगरी म्हणजे आग ओकणारा आणि न्यायाविरुद्ध लढणारा, ग म्हणजे गरजेला पुरा पडणारा, आणि री रीती रवाज सांभाळणारा म्हणजे आपला आगरी कोळी समाज आहे. या संपास मैदानावरती रेडी आहेत, मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा सर्वांना देऊया शुभेच्छा. मॅचपीठावरील मान्यवरांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. 36 धावेचा पाटला करताना मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, त्या कासारवडीच्या स्पर्धेमध्ये मी समालोचन केलं होतं रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये, त्यावेळी डॉक्टर पांडुरंगी पाटील साहेबांची बॅटिंग आपण एन्जॉय केली होती. पहिलाच बॉल आपण पहिलं खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती आपण पहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न. आणि क्रिकेटचा बेसिक आहे, म्हणजे क्रिकेटचा पहिला सी काय सांगतो, तर क्रिकेटचा पहिला सी सांगतो कंट्रोल. क्रिकेटचा पहिला सी सांगतो तुम्हाला चॅलेंज, चॅलेंज स्वीकारायचं आहे, कंट्रोल तुम्हाला नियंत्रणामध्ये खेळायचं आहे. आणि पहिल्याच बॉलवरती कधी एक धाव घेण्याचा प्रयत्न करा, सिंगल घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून क्रिकेटची तुम्ही चांगली सुरुवात करू शकता. हर्षा नक्कीच. आणि इथून पारितोषिक येते, इथून चांगला फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे, इथून डीप वरती डीप लॉंग ऑफ ला. सध्या तरी जर बघितलं तर या चेंडूवरती येते एक धाव. आणि दोन्ही संघ दोन्ही फलंदाजांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रति षटका मागे, म्हणजे ज्या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आला तर विकाजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणून म्हणलो ना की शेअर मार्केट, जसं शेअर मार्केट वाढतो तसं शेअर मार्केट आज शिरगावच्या मैदानावरही वाढणार आहे. पण दुपारनंतर आणखीन काही वेगळं आहे का? आहे, प्रेक्षकांना आणखीन वेगळं आहे, पण त्याची अलाउन्समेंट नाही होणार. या मैदानावरती तुमच्यासाठी भरपूर सारी गोष्टी येणार आहेत. नक्की. अजून एक पारितोषिक येते, धनंजय पाटील तुला थांबेन, तुला यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटने चेंडूवर संपर्क झाला नाही, सरळ बॅटने धावा येत होत्या, सरळ बॅटने धावा येत आहेत, मग इथून इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न आणि तिथून डॉट चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. धावसंख्या 2 ने भर होते, फलकावरती लागली जाते ती म्हणजे शिरगाव मास्टर 40+ संघाची.
तीन चेंडूचा खेळ संपला गेला, धावा धाव फलकावरती दोन धाव आहेत, हा बॉल डॉट फेकला गेला शॉट घेतील, पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू आता मात्र कॅपमध्ये खेळला गेला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, एक रन तर कंप्लीट होईल, दुसरा रनचा प्रयत्न सुरू आहे, रेस लागला तिथून मात्र दोन धावेचा प्रयत्न, जीवाची आकांत खेळली हरणाच्या वेगानं चित्ताच्या चपलाईनं मरणावर मैदानावरती घेतला जातो दोन धावा, आणि दोन धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली, धावफलक्यावरती जाऊनही पोहोचले चार धावा. आणि घनश्यामजी एका गोष्टीचा तुम्ही उल्लेखही केला, मागील बॉल डॉट आला पण डॉक्टरने लगेचच कानमंत्र ऐकला आणि या बॉलवरती त्याने दोन धावा घेतल्या, म्हणजे थोडस मॅचच्या बॉलवरती जो डॉट आला होता त्या डॉट बॉलला भरून काढण्याचं काम डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांनी मैदानावरती केलं आहे. धावा धावफलक्यावरती चार चेंडूमध्ये चार धावा आहेत आणि घनश्यामजी एका गोष्टीचा उल्लेख आहे, 36 टार्गेट एवढं मोठं नाही, टार्गेट मोठं नाही परंतु बॅटल मैदानावरती मोठं रंगेल का हा प्रत्येकाला प्रश्न आहे. ना बॅटल तर रंगेलच, कारण गोलंदाजीचा जर विचार केला तर यावेळी चांगली गोलंदाजी होते, म्हणजे कुठलाही मोठा फटका खेळण्यासाठी तसा चेंडू हाताळला जात नाही, इथून एक धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र रोखलं गेलंय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत, पाच चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे पाच धावा सध्या तरी फलकावरती लागल्या गेल्यात. पारितोषिक आहे, लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन षटकार येतात ना, प्रथमेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाच पारितोषिक आहे. आणि तसं बघायला गेलं ना, चला वेळ वाया जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा फलंदाज, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे कारण आज आपल्याला फायनल ची मॅच खेळवायची आहे, म्हणून आपल्याला वेळ आतापासून. शेवटचा बॉल मैदानामध्ये, धावत फलकावरती पाच धावा ओव्हर द विकेटने मिरकवण्याचा प्रयत्न, फटका छान प्रकारे खेळला गेला, चेंडू मात्र जातो सीमारेषेजवळ, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती इथून मात्र होतोय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये बरोबर 6 चेंडूमध्ये धावा आले, 6 मैदानावरती पाठलाग करायचा धावींचा, 36 विजयासाठी जर पाहिलं तर 24 बॉलचा खेळ आहे, 24 बॉलमध्ये 30 धावेची गरज आहे. एक व्यासपीठावरती येतोचित मानसन्मान आहेत त्याच्या दिशेने आपण वळणार होतो, त्यामुळे डीजेला मी थांबवतोय. आदरणीय सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहे ते प्रणय कासार साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी प्रणय कासार साहेबांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्व चारुदत्त सापणे साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभेच्छे, प्रणय कासार साहेबांचा सन्मान होणार आहे. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आधी आम्ही उपसरपंच त्यांना सांगितलं, परंतु आमदार राजेश पाटील साहेबांनी सांगितलं आता उपसरपंच नाही राहिलेत, मोठी जबाबदारी त्यांच्यावरती कृषी उत्पन्न बाजार समितीची दिली गेल्या आहेत. तर आदरणीय व्यक्तिमत्व भाताऱ्याचे गोड व्यक्तिमत्व प्रणयजी कासार साहेबांचा सन्मान होतोय, आदरणीय व्यक्तिमत्व चारुदत्त सापणे साहेब यांच्या शुभेच्छा सन्मान सध्या आपण स्क्रीनवरती इथे पाहू शकत, मेगा स्क्रीनवरती इथून आपण सन्मानाचं ही दृश्य सध्या पाहू शकतात. मॅच आनंद घेतात आमचे मित्र तेजस, आपलंही स्वागत आहे. धावा धावफलक्यावरती 6, आता इथून 24 बॉलचा खेळ आहे, 30 धावेची गरज आहे आणि मंगेश पाटील यांच्या माध्यमातून या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर 15 धावा जर घेतल्या ओव्हरमध्ये तर इथून 1000 रुपये पारितोषिक आहे. पण हे पारितोषिक का लागलं माहितीये का, 30 ची गरज आहे, 15 जर घेतला तर 15 राहतील म्हणून लागलंय, हेही महत्वाचं आहे. 15 धावा इथून आल्या तर 1000 रुपये पारितोषिक आहे. फटका चार रिझाला इनफील्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, बॉल चला कव्हरला, एक रन तर घेतला, दुसऱ्या रनसाठी रेस लागलाय. एक धाव क्रिकेटमध्ये जीवनदान, दुसरी धाव मैदानावरती महत्वाची आहे, तर दोन धावा मैदानावरती घेतल्या गेल्यात आणि दोन धावाने धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. घनश्यामजी पार्टनरशिप आहेत क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे, ती पार्टनरशिप सध्या मैदानावरती होते आणि पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण पार्टनरशिप जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा येणाऱ्या फलंदाजावरती दबाव नसतो आणि सध्या तरी पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीची होते, म्हणजे डॉक्टर पांडुरंग पाटील असतील आणि अशोक पाटील असतील जुनी जाणती खेळाडू आहेत. आपण इथे थोडंसं वेळेवरती आपल्याला थोडंसं कंट्रोल करावं लागेल, वेळ वाया जातोय. विनंती असेल दोन्ही बॅटरला की आपण वेळ वाया देऊ नका, कारण धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे आतापर्यंत 8 धावा सध्या तरी फलकावरती लागत असताना. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज सध्या तरी बघितलं तर संजय आहे गोलंदाजी मार्कवरती, यावेळी चांगला फटका सजवलाय, चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे इथून, चेंडू जाईल सीमारेषा पार, अशोक भोई अशोक पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू, वेलकम बाउंड्री, मच नेडेड फोर आलेला आहे आणि सहयोग यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय, 3 चौकारासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. मंगेश पाटील यांच्याकडून या ओव्हर मध्ये 15 घेतल्या तरी 1000 रुपये आहेत. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, बॉल फेकून दिला, आजच्या दिवसातील पहिला सिक्सर अशोक पाटील यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून आहे पारितोषिक. Shiva Rao Master
थँक्यू. गाणं बनवलं नितीन गावडे आशिष बोरनं बनवलंय. पण सध्याच्या घडीला या पालघर जिल्ह्यामध्ये आता चांगला खेळ सुरू आहे. अशोकची बॅट बोलू लागल्यात. अशोक इज ऑन फायर. फायर नाही, रेग्युलरली फायर. ओहो हो, आणखी नेक्स्ट स्ट्रोक खेळला गेला. चेंडू झाला सरळ सीमारेषेच्या जवळ. स्कोअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल चालला डीप मध्ये, परंतु सांगितलं नाही आता इथून थांबायचं आहे. थांबायचं आहे गड्या, थांबायचं आहे, लढायचं आहे गड्या, लढायचं आहे. आणि मैदानावरती समोरच्याला लढायचंही आहे. धावा धावफलक्यामध्ये जाऊन पोहोचतात 19. इथून दोन बॉल दखल बाकी आहेत. 13 धावा धावफलक्यावरती लागल्यात. मंगेश पाटील यांचे आतापर्यंत 800 रुपये संपले गेल्यात. फक्त 200 रुपये आहेत, 200 रुपये आहेत. पाहूया 200 पर्यंत जातील का. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. डॉक्टर पांडुरंगजी पाटील आहेत. ओ वाईट 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 येईल का मैदानावरती. काय घडले वाईट मैदानावरती आलाय. वाईट मॅच टाईट नाही, पण फाईट सुरू आहे मैदानावरती. इथून धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं 20. आता मंगेश पाटील यांच्या 999 गेलेले आहेत. फक्त 1 रुपया राहिलाय. 1 रुपया म्हणजे 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. ते वाईटनं तर काम सोपं झालंय. धावा धावफलक्यामध्ये जाऊन पोहोचल्या संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर जवळपास 20. परंतु मंगेश पाटील यांचं कौतुकी आहे. खेळाडूंना उत्साह देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हेही महत्वाचं आहे गोलंदाज. ओहो यावेळेचा बॉल आपण पाहिलं खळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र तिथून खळला गेला. एक धाव पूर्ण केली जाईल की नाही, परंतु पंचांच्या माध्यमातून यावेळी म्हटलं गेलंय तिथून ही धाव पूर्ण की नाही या गोष्टीची चर्चा होती. तिथून पंचाने मात्र डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं गेलंय. इथून मात्र ही धाव पूर्ण केली गेले. येस. आणि जर विचार केला तर मंगेजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये या पार्टनरशिप साठी या 15 धावा बनवल्या या दोन्ही फलंदाजांसाठी. इथून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. यावेळी चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप वरती. एक धाव पलूकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल, कारण फटका खूप चांगला होता. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण नव्हता त्यापर्यंत. चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा येतात आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेली. ती म्हणजे 23 धावा फलकावरती लागत असताना. धावफलक्यावरती धावा जर पाहिलं तर 2 षटकांचा केस संपला गेला. धावा धावफलक्यावरती 23 धावा. पण आता इथे काही चर्चा रंगलाय. चर्चा घनश्यामजी काय रंगलाय माहिती का, की मंगेश पाटील नक्की कुठल्या भक्ताकडे जाऊन आल्या. त्यांना कसं काय माहीत 15-17 धावा येणार त्यांना कसं काय माहीत होतं मला तरी नाही माहीत. पण आता म्हणजे ब्राह्मण असतात कोणी, काही भक्त असतात भगत. कुठल्या भगतकडे जाऊन आलं ते नाही माहीत, पण मंगेश पाटील कुठल्याही तरी भगतकडे जाऊन आलेले आहे असं जाणवतंय. 15 बरोबर त्यांनी सांगितलं होतं, 15-17 जर आल्या. आणि ह्या धावा कोणासाठी महत्वाच्या होत्या तर संपूर्ण शिरगावच्या टीमसाठी महत्वाच्या होत्या. त्या महत्वाच्या धावा आलेल्या आहेत. धावा धावफलक्यावरती जाऊन पोहोचल्या सध्या 23. करायच्या मैदानावरती 36. इथून 13 गरज आहे. आता येणारे बॉल आहेत 18. शिरगावसाठी या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. तर धावा मैदानावरती आलेल्या आहेत. डॉक्टर पांडुरंगजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अशोक पाटील मैदानावरती. दोन्ही खेळाडू एक चांगली भागीदारी मैदानावरती रचण्याचं काम करत आहेत. क्रिकेट एक अनिश्चितेचा खेळ आहे, तर तुम्हाला खेळता आला पाहिजे. क्रिकेटचा डावपेच तुम्हाला माहीत असं गरजेचं आहे. स्ट्राईक इनवरती पर्यंत पांडुरंगजी पाटील. ओहो फुलटस बॉल. पंच सांगतायत नो बॉल. कमरेच्या वरती बॉल आहे. पंचाने मात्र सांगितलंय नो बॉल काउंट केलाय. आणि नो बॉलने अतिरिक्त स्वरूपाने मात्र धावसंख्या वाढली गेलाय. जाऊन पोहोचतात घनश्यामजी 25. नक्कीच 25 धावा फलकावरती लागले गेले आहेत. या चेंडूवरती 24 धावा लागले गेले आहेत. या चेंडूवरती अजून एक धाव होती, पण सध्या तरी डगआउट मधून आवाज येतोय. पण इथून पाहायचं आहे. यावेळी ड्राईव्ह केलं जाते सिन्सेबल. इथून धावची संधी आहे, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. आणि इथून 1 धाव अंकित केली जात आहे. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. ती म्हणजे 25 धावा. पाठलाग आहे. पाठलाग जर विचार केला तर 36 पाठलाग आहे. इथून अजूनही 11 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजरिणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पर्यंत चेंडू खेळला गेला. मिसफील्ड फायदा आपला पाहायला मिळतो. मिसफील्डचा फायदा मैदानावरती होईल 1 धावेमध्ये. धावफलक्यावरती धावा जाऊन पोहोचतील संघाच्या 1 धावेने 26 धावा. चेतनजी किणी आणि चेतन भोईर यांचं आगमन झालंय. चेतन भोईर रायपाडाचे एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि जयदुर्गा रायपाडा संघाचे खेळाडू आहेत. परंतु शिरगाववरती त्यांचं नेहमी प्रेम राहिलेलं आहे, तर ते सध्या दाखल होतं. चेतन भोईर आपलं वेलकम स्वागत असेल. त्यानंतर चेतन किणी सिके यांनी काल चिकन दिलं होतं, त्यांचंही मनापासून आभार आहे. बॅटची ए चेंडू पाठीमागे चाललाय. विकेट किपर चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धाव तर मैदानावरती मिळालाय. दुसऱ्या धाव्यासाठी नाही नाही. डॉक्टर साहेब सांगतात नाही, मैदानावरती मॅच फिनिश करूनच यायचं, दुसरी कोणाला बॅटिंग नाही द्यायची. आता बाहेर चर्चा सुरू आहेत. मैदानावरती पाण्याची गरज लागल्यात, तर पाणी यानंतर मैदानावरती जाणार आहेत. धावा धावफलक्यावरती 27. येस, या षटकानंतर मैदानावरती पाणी जाणार आहे. सहयोग यांच्या माध्यमातून आता 2 सिक्सर्ससाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. वेलकम चेतन किणी, आपलं स्वागत. वृद्ध विकेटने ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला.
घनश्यामची धावा जर पाहिलं तर 27 धावा, चांगली बॅटिंग, चांगला ताळमेल या दोन बॅट्समॅनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. नाही, खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी, म्हणजे जेव्हा गोलंदाजीचा रोल होता तेव्हा गोलंदाजी केली या दोन्ही खेळाडूंनी, आणि जेव्हा जबाबदारी आली फलंदाजी ती, आणि ती फलंदाजी सुद्धा करत असताना सध्या तरी आपण बघतोय शॉर्ट, इथून जर बघितला तर डिपोरचा क्षेत्ररक्षक येतो आणि शॉर्ट लॉंगॉन रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. अजून एक धाव अंकित केली जाते, एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 28 धावा फलकावरती लागत असताना तीन षटकांचा खेळ, ती तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तीन षटकाचा खेळ पूर्ण होत असताना अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळला, मिसफील्डचा फायदा एक धावेमध्ये घेतला, दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का, दुसऱ्या सामन्यासाठी प्रयत्न, एका स्ट्रॅक वरती दोन गाड्या आल्या, इन्सिडेंट मैदानावरती झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मैदानावरती आली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पहिल्या धावपलक्यावरती मात्र जॉईन होत आहेत. 29 धावा धावपलक्यावरती पाहायला मिळतात. मैदानावरती चालले पाण्याची गाडी, मैदानावरती ड्रिंक्स जाईल आणि ड्रिंक्स जोपर्यंत मैदानावरती जाईल तोपर्यंत एक ब्रेक होईल आणि ब्रेक मध्ये विशालजी कांबेरे यांचा पण एक सुपर हिट दुपर हिट सॉन्ग घेऊयात. जरूर होईल इनिंग जी फेस केली अशोकला साथ दिली, साथी महत्वाचं आहे, म्हणजे आयुष्यामध्ये एकमेकांचा साथीदार महत्वाचा असतो. साथीदार जर चांगला असेल तर एका चांगल्या मार्गावरती आपण चालतो, पण साथीदार जर वाईट असेल ना मग आपणही वाईट मार्गावरती जातो. परंतु साथीदार मैदानावरती कशा प्रकारे असायला हवा ते डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांनी दाखवून दिलं. मैदानावरती मोठे पटके नाही कळले पण सिंगल सिंगलने मैदानावरती काम चालवलं आणि एकमेकांना साथ देण्याचं त्याने काम केलेलं आहे. या विजयाच्या जवळपास आणून ठेवण्याचं काम डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांनी केलेलं आहे. ड्रिंकचे बाईक जय गावडे आमच्या मैदानाच्या बाहेर येत आहेत, तेही सध्या महत्वाची भूमिका बजावत आहेत, त्यांचे मनापासून आभार आहेत. धावा धावपलक्यामध्ये जाऊन पोहोचतात, 29 मैदानावरती गरज आहेत सात धावेची, 7 धावा मैदानावरती करायच्या आहेत. येणारे बॉल आहेत मैदानावरती 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 7 धावेची गरज आहे. सुरेश घरत मैदानावरती आल्या आणि 6 साठी प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक आहेत आणि पवन घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक असणार आहेत. पारितोषिक आहे सुरेश घरत यांच्यासाठी, 6 जर मारला तर पवन घरत यांच्याकडून 1000 आणि प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये असणार आहेत. वाघोबा खंदरपाडा संघाचे खेळाडू म्हणून नेहमी ज्यांना आपण पाहिलं एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक राहिलेला आहे, पण सध्या अशोक मैदानावरती आहेत आणि अशोक साठी सहयोग यांच्या माध्यमातून पारितोषिक मात्र पाहायला मिळेल. आता इथून धावेची गरज आहे 7 1-6 साठी, आता 500 रुपये पारितोषिक इथून असणार आहेत. चेतन किनी आहे, चेतन किनीना विनंती असेल आपण व्यासपीठावर देऊन स्थान बनव बाबा. चेतन किनीच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक आहेत 1-6 साठी. ओहो, कळण्याचा प्रयत्न होता, कळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेन्नू आणि भारतचा संपर्क मात्र तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने सुरेश गरज थोडंसं चेहऱ्यामध्ये स्माईल आहेत, स्मिता असे पाहायला मिळालं. हा बॉल अटेम्प्ट करणं गरजेचं होतं परंतु अटेम्प्ट नाही केला आणि पहिला बॉल डॉट. 11 बॉलचा कळ 7 धावेची गरज, भरपूर जर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून शिरगावच्या गावामध्येही पाहतायत, परंतु आज शिरगावचे जे 40+ खेळाडू खेळतायत, जे आपले खेळाडू आहेत त्यांच्या सौभाग्यावरती जर पाहत असतील तर त्यांना मी म्हणेन खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट तुमचे मिस्टर या मैदानावरती खेळतायत. आणि 40+ क्रिकेट हे पैशासाठी नाही खेळलं जात, 40+ क्रिकेट हे आपले परस्पर संबंध वाढवण्यासाठी नेहमी राहिलेले आहेत. आणि आज शिरगावचा गाव जरी कासारवडवलीमध्ये गेला तरी तेवढे परस्पर संबंध मात्र त्यांनी निर्माण केलेले आहेत, हे 40+ क्रिकेटच्या माध्यमातून झालंय. कळण्याचा प्रयत्न खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केलाय सुरेश गरतला, स्ट्राईक आला आहे, पण सुरेश गरत यांच्यासाठी आहे पारितोषिक. प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून 500 आणि सुरेश गरत यांचेच सुपुत्र आदरणीय पवन गरज आहेत, पवन गरज यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एका 6 साठी जवळजवळ 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज रेडी,
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथून मात्र आपण पहिल्या चेंडूला मात्र ड्राईव्ह केला गेला, एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय, एक धाव घेतला गेला, परंतु प्राइस साठी जातात का तर नाही. डॉक्टर पांडुरंगजी पाटील बाहेरून म्हटलं होतं नाही, इथे एक धाव घ्यायचा आहे, स्ट्राईक रोटेशन करायचे, आपल्याला मॅच जिंकवायची आहे, आणि सध्याच्या घडीला महत्वाचं काय आहे तर मॅच जिंकून देणं. धावत फलक्यामध्ये जाऊन पोहोचले ते 31 कर्षक. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी सध्या तरी आपण बघतोय. अशोक यावेळी फाईन लेग चा क्षेत्र निवडलंय, निवडलंय क्षेत्र निवडलंय, आणि चेंडू वन बाउन्स सीमारे शपार. अशोक पाटीलच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. थँक्यू. अशोकनं मारलाय फोर, पण अशोकचे छोटे भाऊ विनायकनं टाळ्यांचा गजरही केलाय, चेअरअपही केलाय, म्हणून महत्वाचं आहे. छोटे मिया बडे मिया ही कहाणी आहे. म्हणजे या संघामध्ये आपण पाहिलं, आधी विकेट किपरले होते, त्याच्यानंतर गोलंदाजीले होते. छोटे मिया बडे मिया दोन्ही खुश आहेत, दोघांच्याही चेहऱ्यावरती हास्य आहेत, पण अशोकनं आज इनिंग साकारलाय महत्वाची. एका धाव्याची गरज असताना बॉल खेळला हवेमध्ये आणि चौकारही निघून जाईल. सामना जिंकला टीम शिरगाव 40+. अभिनंदन शिरगाव मास्टर संघाचं. पहिल्याच मॅच मध्ये घरच्या मैदानावरती त्याने विजय मिळवला आहे. शिरगावचे सर्व खेळाडू आपण लाईनअप मध्ये मैदानावरती जाणार आहात. शिरगावचे सर्व खेळाडू आहेत. 40+ आपण सर्वांनी मैदानावरती लाईनअप मध्ये जाणार आहात. हा विजय 11 खेळाडूंचा नाही तर 16-17 खेळाडू जे शिरगावचे आहेत त्यांचाही विजय आहे. त्यामुळे आज विजय होताना पाहायला मिळाला पहिल्याच मॅच मध्ये. तिथून दिनकर मामाही खुश आहेत, तेही आपल्याला तिथून पाहायला मिळतात. त्याच्यानंतर रणजित किनी मात्र या मॅचचा आनंद घेतात. सध्या व्यासपीठावरती असलेले आपले सर्व सन्मान्य अतिथी आहेत, तेही मात्र सध्या खुश आहेत. इथून आपण पाहू शकतात आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जाईल, ती इंटरेस्टिंग कहाणी थोड्या वेळामध्ये आपल्यापर्यंत पुन्हा पेश केली जाईल. अशोक पाटीलसाठी टाळ्यांचा जोरदार होईल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट वन अँड ओनली मिस्टर अशोक पाटील ठरलाय या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देणार आहोत.